वीडियो तुम्ही पाहत असाल, या पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे, एक लिंबू पिळलेला आहे आणि त्यामध्ये साखर घातलेली आहे। हा मुलगा आपल्या दोन्ही हातामध्ये बघा, आता पातेलं हललेलं होतं तुम्ही पाहिलं असेल, असं कधी कधी होत असतं, पण लक्ष देऊन जर आपण केलं, एका हाताने पातेलं धरलं, दुसऱ्या हाताने जर आपण हे मिश्रण करण्याचं एक छोटंसं साधन आहे, यंत्र आहे, बाजारामध्ये हे मिळत असतं, त्यात दोन चमचा साखर टाकून थोडंसं मीठ टाकून आपण लिंबू सरबत बनवतो। हा मुलगा रोज वेगवेगळ्या पद्धतीने लिंबू सरबत बनवत असतो। त्याच्यासोबत त्याची 1.5 वर्षाची बहीण ही सुद्धा पाहण्यासाठी येत असते आणि महत्त्वाचं म्हणजे हे दोघं नेहमी व्हिडिओ बनवत असतात आणि भाग घेत असतात। ह्या मुलाच्या चेहऱ्यावर हास्य आहे बघा, कारण ही मुलगी जे घावल ते त्या सरबतामध्ये टाकत आहे। इथं कप आहे आणि तिला सरबत प्यायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे दोघंही बघा एकाच डब्यावरती उभा राहिलेले आहेत आणि असे पराक्रम करत आहेत। ह्या मुलाने त्या 1.5 वर्षाच्या बहिणीने काही घेऊ नये म्हणून हिने गॅसच्या शेगडीच्या बाजूला पातेले नेलेलं आहे आणि तिथे सरबत बनवत आहे। तरी ही मुलगी खाऊ खाताना बघा दिसत आहे। अशा पद्धतीने वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि सरबत पिण्यासाठी आपण या अशी विनंती हा मुलगा आपणाला करत आहे। धन्यवाद।